आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बँक अकाउंट कशाप्रकारे मॅनेज करायचं आहे त्यासाठी आपल्याला मोरमध्ये बँक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे इथं आपल्याला मॅनेज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्याच्याने आपल्याला ऑलरेडी ऍडेड अकाउंट एडिट करण्याचा ऑप्शन मिळेल त्यामध्ये तुम्ही काही डिटेल चेंज करणार असाल तर चेंज करू शकता आणि त्याप्रमाणे अपडेटवरती क्लिक करू शकता अपडेटवरती क्लिक केल्यानंतर ते बँक अकाउंट अपडेट होऊन जाईल नवीन बँक अकाउंट ॲड करण्यासाठी सुद्धा सेम मॅनेज बँक वरती क्लिक करायचे आणि खाली इथं ऍड न्यू बँक वरती क्लिक करायचं आहे तिथे आपण तुमच्या च नाव अकाउंट नंबर या टाकून तुम्ही बँक अकाउंट इझिली ऍड करू शकता वरती क्लिक केल्यानंतर ते अकाउंट ऍड होऊन जाईल एखाद अकाउंट जर आपल्याला मार्केज डिएक्टिवेट करायचं असेल म्हणजे काही कारणास्तव आपल्याला बंद करायचं असेल यूज करणं तर मार्क मार्केज डिएक्टिव्हचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण ते डिएक्टिव्ह करू शकता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला ई पिन जनरेट होऊन येईल आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये तिथून तो ई पिन इथं एंटर करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर ते अकाउंट डिएक्टिव्हेट होऊन जाईल पण काही फ्युचरमध्ये जर तुम्हाला ते अकाउंट पुन्हा ॲक्टिव्ह करायचं असेल तर सेमिलर प्रोसेसने मार्क ऍक्टिव्ह वरती क्लिक करा आणि त्याच्यावरती क्लिक करून सेम पद्धतीने आपण ई पिन जनरेट करून तो पिन एंटर करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचंय ज्याच्याने त्या अकाउंट पुन्हा एकदा सुरू होऊन जाईल आता इथं आपण पाहू शकतो आपण पर्टिक्युलर बँक अकाउंट सिलेक्ट करून त्या अकाउंटशी सगळी ट्रान्झॅक्शन पाहू शकतो इथं पासबुक दिसते आणि पासबुकच्या शेजारी आपण इथं पाहू शकतो ॲड एंट्रीचं ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्ही एंट्रीज ॲड करू शकता तर भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे आपण आता पाहणार आहोत की पेमेंट इनिशिएटेडमध्ये काय दिसतं जे काही पेमेंट इनिशिएटेड आहेत ते इथं दिसतात आता आपण एक डिस्ट्रीब्युटरला पेमेंट करून पाहणार आहोत आपण मोरमधून डिस्ट्रीब्युटर सेक्शनमध्ये आलेलो आहे इथं आपण डिस्ट्रीब्युटरचा नेम टाईप करतोय त्या पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युटरला क्लिक करून आपण मोरवरती क्लिक करणार आहे आपल्याला पेमेंट आणि रिसिप्टचा ऑप्शन दिसेल इथं आपण जे बिल पे करणार आहोत ते पर्टिक्युलरली सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर पेमेंट मोड सिलेक्ट आहे आता इथं आपण चेक सिलेक्ट करतोय आणि बँक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे कोणत्या अकाउंटचा चेक देणार आहे आणि चेकचा रेफरन्स नंबर एंटर करायचा आहे आता इथं आपण वरती क्लिक करणार आहोत तुमचे जर काही सी एन असतील पेंडिंग तर ते तुम्ही अप्लाय करून ऍड करू शकता मध्ये अप्लाय केल्यानंतर अप्लाय होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला सिंपली मेक पेमेंटवरती क्लिक करायचं कर आहे आणि अपडेट पेमेंट करायचं कर आहे तर आता आपण पाहूया हे पेमेंट आपल्याला बँक अकाउंटमध्ये प्रकारे रिफ्लेक्ट होईल मोरमध्ये आपण बँक अकाउंटमध्ये जाऊ आणि पेमेंट इनिशिएटेडमध्ये बघा इथं हे पेमेंट आलेलं आहे जर त्याच्याशी काही रिमार्क रिलेटेड असेल तर तो इथं बघता येतोय रिमार्क सेक्शनमध्ये आणि जर का आपल्याला हे पेमेंट एडिट करायचं असेल तर आपण सिम्पली पेनच्या आयकनवरती क्लिक करू शकता त्यामध्ये ती सेम विंडो ओपन होईल आणि इथं तुम्हाला काही डिटेल्स चेंज करायचे असतील तर तुम्ही सिम्पली चेंज करू शकता त्यानंतर आपण अपडेट पेमेंटवरती क्लिक करू इथं आपल्याला अजून एक ऑप्शन मिळतो डिलीट करण्याचा जर एखादं बाय मिस्टेक झाला असेल पेमेंट तर तुम्ही इथून सिम्पली डिलीट करू शकता आणि जर तुम्हाला कन्फर्मेशन मिळालं असेल की एखादा चेक क्लिअर झाला एखाद पेमेंट प्रोसेस झाले डिस्ट्रीब्युटरला तर तुम्ही इथं मार्केस क्लिएड वरती क्लिक करू शकता एकदा मार्कएस क्लिएड वरती क्लिक केलं तर आपण पाहू शकता इथं एकदा आपण ते क्लिअर केल्यानंतर त्यामध्ये एडिटन एडिटिंगचं ऑप्शन नाही आहे आता सिम्पली आपण व्हेरीफाय करूया व्हेरीफाय झालं आता हे पेमेंट आपल्याला पासबुकमध्ये दिसेल तर पासबुकमध्ये पाहतोय आपण तर इथं आपल्याला एडिटिंगचा ऑप्शन मिळत नाही आपण इथं रिमार्क पाहू शकतो आणि डिलीट करू शकतो पण एडिटिंगचा ऑप्शन इथं मिळत नाही इथं आपण डेट वाईज फिल्टर आउट करून पाहू शकतो विविध टाइम रेंजचे बिल्स आपण सोबत पाहू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला इथं डाउनलोड करण्याचे सुद्धा ऑप्शन आहेत एक्सेल आणि सी एस तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये हवं असेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता